चप्पल इधर उतारते हैं इधर आ जाओ ऐसा हो केतन आ गया हूं यहां को बताओ यहां सब दरवर्षीप्रमाणे चेंबूरमध्ये कामवाडी रहिवासी संघ यांच्या वतीने भव्य देवीचा कार्यक्रम आयोजित केला आहे आणि स्थापना केली जाते आणि हे एक जागृत आपलं देवस्थान असून पंढरपूरमध्ये सर्व हजारो भाविक या मंडळाच्या दर्शनासाठी येतात व दर्शन घेऊन आशीर्वाद घेतात देवीचे आशीर्वाद घेतात त्याचप्रमाणे मी पण सुद्धा त्या कामवाडी रहिवासी सेवा मंडळ त्यांच्या देवीच्या दर्शनाचा आशीर्वाद घेण्यासाठी आलेलो आहे आणि महाराजांनी मला सुद्धा आशीर्वाद दिला आहे जे देवी ही वरदान आहे ते दुष्टाचा नाश करण्यासाठी आहे आणि वेळोवेळी महिषासूर मर्दिनीने राक्षसाचा वध केला त्याप्रमाणेच आमच्या या चेंबूरमधील
सुख समृद्धी नांदो व कुष्ठाचा नाश करो असंच कार्य समाज कार्य आमच्या मंडळाच्या वतीने हो. येणाऱ्या काळात आपण त्यांना चांगलं उत्कृष्ट काम करण्यासाठी शुभेच्छा देऊया. ही देवीच्या चरणी प्रार्थना करतो. काय सांगणार पांडेजींच्या कार्याबद्दल, हे केवढ्या वर्षापासून हे चालत आहेत. खरोखरच मी वयस पांडेजी व त्यांच्या मंडळाच्या टीमचं अभिनंदन करतो की एवढं अहोरात्र कष्ट करून 9 दिवस उपास पकडून देवीचा जागृत मनात मानून आपलं कार्य करत असतात आणि खरोखरच ही एक आनंदाची गोष्ट आहे. असंच कार्य आपण पूर्ण भागामध्ये व्हावं आणि आपल्या हिंदू संस्कृती जपण्याचं जे काम आहे ते आमचे महेश पांडे करत आहेत. खरोच त्याला मनापासून आपण धन्यवाद देऊ. एक प्रश्न आहे, चुनावच्या निवडणुकीच्या वर्ष आहे, आपण आपण काय मागणार स्वतःसाठी? मी स्वतःसाठी मागणार नाही, मात्र मी जनतेला चांगले सुख समृद्धी नावो, शेतकरी सुखी हो व आनंदाता अन्नदातामध्ये भरपूर अन्न शेतकऱ्याचा प्रदा महाराष्ट्रामध्ये हो आणि आपला विकास भरभटीचा हो. आपलं सरकार विकासाच्या कटिबद्ध असून महिलांसाठी सुद्धा विविध योजना राबवत आहेत, त्यासाठी सुद्धा मी सरकारचे मनापूर्वक अभिनंदन करतो. आसक्ती हे सरळ आसक्ती मागा प्रार्थना करूंगा की कामावाड़ी रहवासी इस मंडल की तरफ से इनको आज शक्ति जगदम्बा समाज सेवा में सदैव आगे करती रहें और इन्हें आशीर्वाद दें कि समाज के लिए इसी तरह से कार्य करते रहें. तो यहाँ पे कई वर्षों से हमारा नवरात्र उत्सव का कार्यक्रम चलता है और दर वर्ष के प्रमाण श्रीधर ठोमरी साहब यहाँ पे दर्शन करने के लिए आते और अपना योगदान देते. उनका सहकार्य हमेशा हमारे मंडल को रहता है और हम यही चाहते मंडल के हिसाब से सत्य सनातन का परचम लहराना चाहिए. मंडळाचं कार्य एकदम सर्वत पुरे चंबुरी एरियात असं कार्य कुठंच नाही. भंडारा भी देवपूजा रात्रंदिवस इथं चालू आहे आणि हा कार्यक्रम अति सुंदर होतो आणि इथं पब्लिक भी चांगली साथ देते. चांगले चांगले लोक रात्रीचे दिवसात दर्शनाला भरपूर लोक येतात आणि हा कार्यक्रम आमचे महेश भाई पांडे एकदम इतके हँडल आणि विश्वासू एकदम जनतेचा त्यांच्यावर विश्वास आहे सगळ्यांना, त्यामुळे हे सगळं कार्य हँडल होते सगळं. हमें बाते की जय जय भवानी जय भवानी. दसरे का भंडारी का